पाहू शकता मित्रांनो, इथे जॅकेट सुद्धा आहेत आणि एकदम महाराष्ट्रीयन लुक देणारे फेटे आहेत. काकू आहे, ते शेरवानी आहे आय थिंक. यस, म्हणजे जॅकेट गरबासारखं आहे इथे. आणि या साईडला फुल शेरवानी वगैरे. बाब, या साडीला फक्त मॅच व्हायला पाहिजे. हे मी साडी घेतलेली आहे. एक सेकंड, मी साडी दाखवत नाही कारण पुढच्या व्लॉग मध्ये दाखवते. पण आता ब्लर करते मी ऍक्च्युअली. ए बघा, आपली साडी घेतलेली आहे. काका तुम्हीच दाखवा मला. एक का आहे भैया, कितने का आहे? कोण पण ना बेल्स याच्यामध्ये, लेडीज मध्ये खूप सारे. तर पाहू शकता आम्ही खूप हसत हसत शॉपिंग करत आहेत आहोत. खूप छान आहे, छान आहे. ब्लॅक ब्राउजर. तर बघू शकता काय आहे याच्यात. याच्यात काय आहे भैया? अरे भैया, दादा, ह्याच्यात तर आमची फ्रॉक, क्यूट फ्रॉक आहे. काकू, पूजा काकू, चल बघा तर. काका पहिला हे बघितले होते पण काकाला आवडलं नाही. ते भैया येत नव्हते म्हणून मीच तिकडलं उचलले. हा, हे वालं उचलले मी. छान आहे पण फक्त ते थोडं काय म्हणतात, हे व्हाईट नाही ऍक्च्युली, गोल्डन आहे. तर लाईट लावलेत म्हणून वाटायला. छान आहे पण कडक आहे खूप. बघा काका आत गेलेत. काक रे भैया, तुम दिखाए हमें. हम कपड़े देख रहे हैं अभी, इनके शॉप में इतना कर दे, इनका मैन पावर कम पड़ गया. अभी हम खुद देख रहे हैं, हमारा नवरे का कपड़े नवरा खुद देख रहे हैं. ये मोर पंखी कलर है, ये येलो गोल्डन है. स्काई है. ओह कितनी मस्त है कपड़ा, मस्त मोह है बहुत ही. हां, इसमें कुछ तो दिखाओ हमारे चाचा को. हे बघा, हे पॉपटी आहे एकदम मस्त. तिथे बघा मित्रांनो, कसलं भारी. चलो चलो, चोरी करते. चलो काका, चोरी करते बघू. ओ हो, दिस इज द व्हाईट. हे खूप व्हाईट कलर आहे, एकदम डार्क, एकदम डार्क फिकट. पण व्हिडिओ मध्ये दिसत नाही आपल्याला. हे बघा की तुम्ही बघू शकता. बघा हे बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and 16. किती व्हरायटीज आहेत. 17 18 19 20, खूप सारे आहेत. आणि ते बघा टोप्या, फेटे, सॉरी फेटे. आरसा लागलेला आहे. आरसा मध्ये जरा माझा चेहरा बघते कसा दिसायला. चला, हॅलो गाईज, हे आराध्य. तो अब हम कर रहे शॉपिंग. मराठी में बोले हो. इथे खूप क्लिअर दिसत आहे. बघा मी करते. बघा काका, काय वाटायला, काय घेऊ काय नको. आता काय घेऊ काय नको नाही, ऑप्शन दिसल्यावर माणूस विचार करू शकतो ना, निर्णय घेऊ शकतो. चला, पैसे तसं कमीच आहे तिथं कपडे. बसू तर, 40 वाले भरपूर लोक या वर्षी लग्न करले त्याच्यामुळे. भैया आओ तो हमारे को दिखाओ जरा, हमारा भी लग्न है काका का. खालचं काढा लागतं ना, उचला की डायरेक्ट. तर बघू शकता काकाची टेक्निक, काकूची टेक्निक. बघा काय आहे, हा काय काय निकलाय, काय निकलाय, काय निकलाय. बहुत ही पांढरा पिवळा शिप्पट आहे, पिवळा शिप्पट आहे.
केवला कॉटी काय दिस इज हल्दी फॉर हल्दी दिस इज फॉर रॉयल लुक यस काय करू घरी जाऊन काय बनू काय बनू क्या निकला सेम निकला चलो घर जाओ वो तो अभी देख रहे हैं हम 40 का कपड़ा 40 का कपड़ा जैसा लग रहा है पहनने के बाद बहुत गर्म होगा सोलापुर वैसे तो बहुत गर्म सिटी है हाँ। ये पहनने के बाद अंगुल करने की जरूरत ही नहीं पड़ेगी मुझे इतना गर्म होगा यस अच्छा है मतलब अंदर कुर्ता ऊपर से ये रबन है ये भी अच्छा दिख रहा है आपका साड़ी का कलर दिखाओ जरा कैसा है फिर से साड़ी का कलर दिखाओ मैम मैच तो नहीं हो रहा वैसा नहीं हो रहा थोड़ा हो रहा है देखो 70% तो मैच हो रहा है हाँ देखो बाकी अभी 30% पूरा मैच करने के लिए चलो यार कुछ तो करो पैर दुख रहे हैं पाय दुकानत मित्रांनो इकडे दाखवो वीडियो हमारे ताई जो है वो देखिए भाई के लिए कितना कष्ट कर रही है नहीं मिल रहा है ये दिखा 36 है मुझे आता है मेरा भाई 40 का है मेरा भाई 40 है 40 ईयर क्या हो इसे निकाल बाहर ये देखो नंबर देखो ओह ये सो क्यूट दिस इज अ गरबा गरबा लुक गरबा लुक गरबा लुक गरबा सर का वाटल है ले छाने कसले छाने कसले छाने कसले छाने कसा नका म्हणू मी ले कष्टाने काढले आहे भरो छाने काकू बरं आहे काकू थँक यू काढला होत तू चला मम्मीला फोन लावते आणि सांगते भेटलेला आहे व्हाईट कलरचा बट मम्मी आजी तुका त्या निर्मला काकू माझी आई आणि पप्पा मम्मी खाली आहे रेखा काकू आणि काका आणि मी वर आहोत तर बघू अजून सांगा मला लवकर काका रिएक्शन काका काय वाटतंय एक बसतो बस काय म्हणलो कारण एवढं दाखवलं देख बी आवडी नाही आता काय करा मलाच कळ काय मला तर त्याच आवडलं नाही फक्त हे मस्त आहे हे एक आवडलं मी तुम्हाला ते हा यस इथे गरबाचं दाखवले होते ते खूप छान आहे म्हणजे मला खूप आवडलं मला घालवटालं पण माझ्या साईजचं नाही आहे चलो उधर एक मुलगी आली उसके पास जाते हाय करो उसको हॅलो फ्रेंड्स आम्ही फायनली जातो सोलापूरला थोडस डिम लाईट लावलेली आहे म्हणून तुम्हाला हे वाटतंय तर जात आहोत निघत आहोत तर बाय बाय करूया चढचल बाहुबली दुकानला तर खूप सारी शॉपिंग झालेली आहे तिथं आहे सगळं शॉपिंगचं माग आहे तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते आणि तर चला प्रवासाला सुरुवात करूया सोलापूरकडे लेट्स गो फायनली मित्रांनो आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि खूप सारे आम्ही शॉपिंग केलेली आहे तुम्ही तर पाहिलात आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही शॉपिंग केलेली आहे पण मी थोडा म्हणजे थोड्या दिवसांनी तुम्हाला दाखवेल काय काय आहे काय काय आम्ही शॉपिंग केलं तर मी मस्त पिशव्या किती बस्ता घेतल्या मी किती पिशव्या बस्ता घेतल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पिशव्या बस्ते घेतलेले आहेत आम्ही म्हणजे बस्तामध्ये आहेचे जे साड्या असतात ते आणि शालू आणि पांघरून पण आणलेला आहे आम्ही मी खूप छान आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि मी सांगू का मित्रांनो आमचे पप्पा ना सोलापूरात डीमार्ट आहे ना तिथं गेल्यावर म्हणजे आम्ही शॉपिंग करतो ना तेव्हा खूप थकतात पण आम्ही 12 तास म्हणजे आम्ही आत्ताच आलो म्हणजे 7 वाजता 8 वाजता आमचं शॉपिंग सगळं झालं पप्पा पहिल्यांदा 8 तास शॉपिंग केलेत चालता 9 वाजता हे मला आश्चर्य वाटलं
आणि एक आश्चर्याची गोष्ट सांगू, तिथे आम्ही जेव्हा पोहोचलो ना बाहुबली, म्हणजे तिथून आम्ही शॉपिंग केलेली आहे, तिथे या शोरूमच्या पुढे इतकी म्हणजे पार्किंगची सोय होती, तिथं खूप साऱ्या गाड्या आलता, कुठून कुठून आलत्या मला माहीत नाही, पण खूप साऱ्या गाड्या आलत्या, ट्रक गाडी कार खूप साऱ्या आलत्या. आणि हे पण आहे अजून माझ्यासोबत मी काका पप्पा आजी मम्मी व निर्मला आजी माझी आई म्हणजेच मम्मीची मम्मी आणि काय तुक्कया त्या आम्ही 7 जण गेलतो. खूप मज्जा आली आम्हाला आणि तिथे वर्कली करून आमचे पाय दुखायला जातात. काय सांगू मित्रांनो तुम्हाला, काय अवस्था झाली आहे आमची. पाय दुखायला लागल्यात आला. आता रात्री खूप मस्त झोपा येणार आहे कारण आम्ही दुपारी बाहुबली जे शोरूम आहे त्याच्या बाजूला जेवणाची सोय आहे, तिथं आम्ही गेल्यावर तिथं गरमागरम भात आणि डाळ पिठलं व चपाती खाल्लो आणि खूप मस्त होतं. तिथं जेवणाची सुविधा होती आणि आम्ही घरून पण नेलो होतो जेवण, ते पण खाल्लो. तिथे आम्ही शॉपिंग करताना माझी होणारी काकू सुद्धा आली होती आणि त्यांची फॅमिली सुद्धा आले होते, त्यांची आई त्यांची म्हणजे वहिनी आली होती. त्यांना पण भेटून छान वाटलं, त्यांनी पण शालू चूज केलं. आम्ही पण म्हणजे सर्वांना शालू आवडलं, छान शॉपिंग झाली आमची, खूप छान वाटलं. आणि मला थोडीशी झोप येत होती म्हणून मी मागं गेल्यावर झोपच उडाली. तर खूप छान मज्जा आली आम्हाला. जेंट्सचं जे सेक्शन आहे त्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत, लेडीज आहेत, किड्ससुद्धा आहे. आणि थोडीशी शॉपिंग करणार आहे अजून आम्ही, सोलापुरातून करणार आहे. खूप मज्जा आली आम्हाला आणि ड्रायव्हर काकांनी पण खूप छान गाडी चालवली, त्यांना थँक्यू. आणि छान आहे, मस्त वाटतंय. बाय बाय.